दहिसर में देह व्यापार करने वाला दलाल गिरफ्तार। दहिसर पूर्व रावलपाड़ा ठाकुर कंपाउंड में एक रूम में बांग्लादेश और पश्चिम बंगाल से लड़कियां लाकर उनसे देह व्यापार कराने वाले व्यक्ति को क्राइम ब्रांच यूनिट 12 ने गिरफ्तार करके आगे की कार्रवाई के लिए दहिसर पुलिस के हवाले कर दिया है। क्राइम ब्रांच यूनिट 12 को खबर मिली कि दहिसर पूर्व रावलपाड़ा ठाकुर कंपाउंड के एक रूम में लड़कियों से देह व्यापार कराया जाता है। खबर मिलते ही पुलिस ने एक फर्जी ग्राहक भेजकर कंफर्म किया। उसके बाद टीम के साथ छापा मारकर उस घर से एक व्यक्ति और 3 लड़कियां मिली। लड़कियों को विश्वास में लेकर जब पूछताछ की गई तो पता चला कि यह इन लड़कियों से देह व्यापार कराता था। क्राइम ब्रांच ने कार्रवाई करते हुए आगे की कार्रवाई के लिए दहिसर पुलिस के हवाले कर दिया है। सर, यूनिट 12 ने एक देह व्यापार चोर कार्रवाई के लिए क्या अधिक माहिती त्या संदर्भात? 3 जानेवारी रोजी क्राइम ब्रांच मुंबई कक्ष 12 यांना माहिती मिळाली होती की रावळपाडा दहिसरपूर या ठिकाणी एक दलाल आहे। तो वेस्ट बंगाल आणि बांगलादेश या ठिकाणून मुली आणून त्यांच्याकडनं देह व्यापार करून घेत आहे। अशा प्रकारची माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी युनिट 12 PI गवस आणि त्यांची टीम यांनी छापा कारवाई केली। त्यामध्ये त्या दलाला ताब्यात घेण्यात आलं। याच्यामध्ये अधिक माहिती घेतल्या असं लक्षात आलं की 2 मुलींना त्या नमूद दलाल ज्याला आम्ही ताब्यात घेतलं ज्याचं नाव संजय गोविंददास आहे यांनी बांगलादेशवरून आणलेलं आहे। तर एक त्यामधली पीडित महिला ही बांगलादेशची आहे। त्याच्याकडे बांगलादेशचा पासपोर्ट आहे तसेच त्याच्याकडे व्हॅलिड व्हिजासुद्धा आहे। सदरबाबतची माहिती आणि खातरजमा अधिक चांगल्या प्रकारे करण्यात येत आहे। प्राप्त माहितीवरून त्यांच्याविरोधात नमूद दलालाविरोधात दहिसर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आणि 3 पीडित महिला आणि नमूदचा आरोपी यांना दहिसर पोलीस स्टेशनकडे देण्यात आलेलं आहे। पुढील तपास दहिसर पोलीस स्टेशन करीत आहेत।